नमस्कार मित्रांनो, मी विजय कुमार अशोक नरवणे आजच्या ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तुम्हा सर्वांचं विजय कुमार नरवणे या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आपण गणित बुद्धिमत्ता या विषयातील प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्या ऑनलाइन क्लास मध्ये पाहत आहोत। आपण गणितातील सरळ व्यास, शेकडेवारी, स्थानिक किंमत, विस्तारित रूप, 1 ते 100 संख्या ज्ञान सर्व घटक पाहिलेले आहेत। मित्रांनो, आज जो आपण घटक पाहणार आहोत तो नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हणजे की दशांश, अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया यावर आपल्याला प्रश्न असतोच। त्यासाठीच आपल्या समोर आज घेऊन आलेला मित्रांनो दशांश, अपूर्णांक व दशांश अपूर्णांकवरील क्रिया। मग दशांश अपूर्णांकवर क्रिया कोणकोणत्या असतात? बेरीज असते, वजाबाकी असते, व्यवहार्य अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करायचं असतं, दशांश अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं। यावर आधारित शाब्दिक उदाहरण कसे सोडवायचे ते आज आपण सर्व पाहणार आहोत। त्यासाठी वही पेन काढा, प्रथम समजून घ्या थोडक्यामध्ये दशांश अपूर्णांक म्हणजे काय। ओके, चला वही पेन काढा, लेट स्टार्ट। समजून घ्या, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 घातांकात येतो, कितीच्या घातांकात? 10। लक्षात ठेवा, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 घातांकात येतो त्या अपूर्णांकास दशांश अपूर्णांक असे म्हणतात। मग घातांकात म्हणजे काय? 10चा पहिला घात किती? 10। ओके, 10चा दुसरा घात म्हणजे वर्ग 100। ओके, 10चा तिसरा घात म्हणजे घन 1000। पुढे 10चा चौथा घात काय म्हणतो समजून, ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10च्या घातांकात असतो तो अपूर्णांक दशांश अपूर्णांक असतो। समजले मित्रांनो? त्याच्यामुळे आपल्या दिलेल्या पर्यायातून दशांश अपूर्णांक लगेच शोधता येईल। फक्त काय बघायचं, दिलेल्या अपूर्णांकामध्ये 10चा घातांक आहे का बघायचं, छेदामध्ये, कुठे? छेदात, अंशात नाही। अंश काही का असणार, छेदामध्ये। या ठिकाणी बघा, 5 अंश छेद 10 आहे म्हणजे हा दशांश अपूर्णांक आहे। येथे पहा, 17 अंश छेद 100 आहे, छेदामध्ये 100, 10चा घातांक आहे, यस। दुसरा घात 243 अंश छेद 1000, 10चा तिसरा घात आहे, ओके, राईट। दशांश अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये छेदामध्ये 10, 100, 1000 10च्या घातांकात संख्या असतात त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात। मग आता महत्वाचं काय या ठिकाणी, आपला प्रश्न कशावर पडतो? दशांश अपूर्णांक दिलेला हा, ह्याला व्यवहार्य अपूर्णांक सुद्धा म्हणतो मित्रांनो। मग ह्याला दशांश चिन्हामध्ये कसं लिहितात त्यावर प्रश्न पडतो आपल्याला। दिलेल्या व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर करा। कशा प्रकारे करायचं तेच आपण पाहूया। ओके, दशांश अपूर्णांक म्हणजे समजून घ्या कन्सेप्ट, ज्या अपूर्णांकाच्या छेदामध्ये 10चा घातांक असतो, 10, 100, 1000 पुढे चौथा घात, त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे म्हणतात। हे लिहून घ्या व्यवस्थित मित्रांनो। यस, दशांश अपूर्णांक क्लिअर झाला, छेदामध्ये फक्त 10, 100, 1000 असलं की तो दशांश अपूर्णांक। ओके, आता पुढे पाहूया दशांश अपूर्णांक म्हणजे व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश चिन्हात कसं रूपांतर करतात त्यावर आपल्या नवोदय परीक्षेला, स्कॉलरशिप परीक्षेला प्रश्न विचारला जातो। मित्रांनो समजून घ्या कशा प्रकारे असतं। आता या ठिकाणी एक आपण उदाहरण बघूया, 35 अंश छेद 100। मित्रांनो हा दिलेला दशांश अपूर्णांक, ह्याला व्यवहार्य अपूर्णांक म्हणतात। मग ह्याला दशांश चिन्हात रूपांतर करायचं आपल्याला, कशात? दशांश चिन्हात। ओके, मग कशा प्रकारे करायचं आता? प्रश्न हेच असतात, दिलेल्या अपूर्णांकाचे दशांश चिन्हात रूपांतर करा। मग कशा प्रकारे करायचं? टेन्शन घ्यायचं नाही, सुलट्याचं उलटं पण करायला शिकायचं आणि उलट्याचं सुलटं पण करायला शिकायचं, यावरच आपल्याला प्रश्न असतो। आता काय करायचं आहे बघा, ह्या अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर करायचं आहे। मग प्रथम काय करायचं, वर जी संख्या दिलेली आहे ना ती संख्या जशाल तशी लिहून घ्या, 35। ओके, लिहिले। आता फक्त काय करायचं आहे, छेदात किती शून्य आहेत पहा, छेदामध्ये शून्य किती आहेत? 1, 2। छेदात जेवढे शून्य आहेत तेवढे अंक दशांश चिन्हाच्या पुढे असायला हवेत। म्हणजे काय समजून घ्या, छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणजे आता दशांश चिन्ह द्यायचं कुठे बघा, 1 संख्या सोडली 2 संख्या सोडली ह्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं। मग आता इकडे काही संख्या नाही, मग काय करायचं, शून्य घ्यायचं, म्हणजे ह्या व्यवहार्य अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर कसं झालं बघा, 0.35 कसं वाचलं बघा, 0.35
काय केलं समजलं? छेदात किती शून्य आहेत पाहायचं, तेवढ्याच अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे राहायला पाहिजे. ओके, आता एक उदाहरण अजून एक बघा सांगतो. 243 छेद 100 समजून घ्या. दिलेल्या व्यवहार पूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर करायचं आहे. ओके, हा दशांश पूर्णांक आहे, 10 चा घातांक आहे. ओके, काय करायचं? टेन्शन घ्यायचं का? नाही, फक्त दिलेली संख्या जशा तशी लिहून घ्या. 243. ओके, छेदात किती शून्य आहेत? 1, 2. छेदामध्ये जेवढे शून्य आहेत तेवढे अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे पाहिजे. ओके, मग तिकडून बघत यायचं आपण. इथं 2 शून्य आहेत, म्हणून 2 अंक सोडायचे. 1 अंक सोडला, 2 अंक सोडला, दशांश चिन्ह कुठे येणार? 4 च्या अगोदर. मला वाचायचं वाचताना कसं? 2 दशांश चिन्ह 4 3 दशांश चिन्हाच्या पुढच्या प्रत्येक अंक डायरेक्ट वाचायचं. ओके, डायरेक्ट 43 म्हणायचं नाही. ओके, 4 करून 4 3. ओके, समजायला मित्रांनो? ह्याला म्हणतात व्यवहार अपूर्णांकात रूपांतर दशांश अपूर्णांकात करणे. ओके, चला आता तुम्ही एक करा, तुम्हाला देतो मी. समजलं असेल तुम्हाला? हे आपण फास्ट मध्ये काय घेतो, आपल्या पुढे क्रिया बघायची. बेरीज, वजाबाकी, गुणाकार यावर आधारित कशा क्रिया आहेत हे शॉर्टकट मध्ये, हे तुम्हाला माहीत पण असेल काही जणांना. ज्यांना माहीत नाही त्यांनी समजून घ्या. ओके, यावर आधारित शाब्दिक उदाहरण कसे आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत. ओके, चला आता तुम्ही सोडवायचं आहे, पाहूया तुम्हाला येतं का. चला तुम्ही सोडवा. 48° छेद 1000. ओके, हे एक मी करून दाखवतो, कारण या ठिकाणी जरा वेगळेपणा आहे. काय वेगळेपणा आहे हे समजून घ्यायचं. ओके, एक मी करून दाखवतो, नंतर तुम्हाला करायला 2 देतो. ओके, यस, स्टार्ट. काय करायचं? जशाल तशी संख्या लिहून घेतली, 48. ओके, दिलेल्या व्यवहार पूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर करायचं. आता काय करायचं आहे? छेदात किती शून्य आहेत? 1, 2, 3. 3 शून्य आहेत. जेवढे शून्य तेवढे अंक, अंक म्हणतो हा संख्या नाही, तेवढे अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे पाहिजे. ओके, आता दिलेल्या संख्येमध्ये किती अंक आहेत? 1 आणि 2 अंक आहेत, आणि खाली शून्य तर 3 आहेत. मग आम्ही जर इथं जर पॉईंट दिलं, दशांश चिन्ह दिलं, तर पुढे 2 संख्या येणार. मग आता करायचंय काय? टेन्शन घ्यायचं नाही, फक्त लक्षात ठेवा दशांश चिन्हामध्ये ज्या वेळेस आपल्याला इथं पॉईंट द्यायचा होता, म्हणजे इथं पुढे 2 अंक आहेत, आपल्याला 3 पाहिजे. मग काय करायचं? 1 शून्य डावीकडे वाढवायचं. ओके, आता बघा, 1, 2, 3 झाले, इथं दशांश चिन्ह द्यायचं, आणि डावीकडे काय लिहायचं? काही नसल्यामुळे 0. पहा, समजून घ्या, खाली 3 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक पाहिजे. किती अंक पाहिजे? 3. ह्या ठिकाणी 1 आणि 2 होते. मग मी काय केलं? इथल्या संख्येच्या अगोदर 0 घ्यायचं, पुढे नाही, हा पुढच्या 0 व्हॅल्यू नाही. दशांश चिन्हामध्ये पुढच्या 0 व्हॅल्यू नसते. ओके, ज्याप्रमाणे पूर्ण संख्येमध्ये मागच्या 0 व्हॅल्यू नसते, त्याप्रमाणे दशांश चिन्हामध्ये पुढच्या 0 व्हॅल्यू नसते. ऑपोजिट आहे, दोन्ही पण विरुद्ध आहेत. ओके, 0 काय घेतलं कळलं? आता पहा, इथं 3 शून्य आहेत, दशांश चिन्हाच्या पुढे 1, 2, 3 अंक झाले. ओके, चला आता तुम्ही सोडवायचं आहे, हे समजलं असेल तुम्हाला, कन्फ्यूज होऊ नका. खाली जेवढे 0 आहेत तेवढे फक्त दशांश चिन्हाच्या पुढे संख्या पाहिजे अंक. ओके, चला तुम्ही सोडवा, आता समजून घ्या व्यवस्थित. 57° छेद 1000. ओके, अजून देतो तुम्हाला. ओके, 412° छेद 100. ओके, अजून एक तुमच्यासाठी सरळ झाला पाहिजे आपला, 39° छेद 10. ओके, चला किती जणांचं उत्तर येतं बघूया. कळलं तुम्हाला दिलेला व्यवहार पूर्णांकाचं दशांश चिन्हात कसं रूपांतर करायचं आहे? ओके, चला किती जणांना समजलं बघूया, कमेंट करत चला. तुमच्या कमेंट आल्या की मला एनर्जी येते. ओके, मग तुमच्यापर्यंत मी अशी नवीन नवीन ट्रिक्स घेऊन येतो. दशांश अपूर्णांक आपण पाहिलेला आहे, पण त्यामध्ये आपल्याला रूपांतर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरण कसे करायचे, 1/4 रूपांतर दशांश अपूर्णांकात कसं करायचं हे आज पाहणार आहोत आपण. नवोदय परीक्षेसाठी, स्कॉलरशिप परीक्षेसाठी, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा घटक आहे दशांश अपूर्णांक. ह्याला दशमान म्हणतात. ओके, छेदामध्ये 10 चे घातांक आले की दशमान. ओके,
चला किती जणांचं उत्तर येतं बघूया, लिहित चला, कमेंट करत चला। यस, चला किती जणांचं आलं चेक करा। काय करायचं आहे, 57 ला 57 लिहिलं, ओके। हा आता मी विचार करणार छेदात शून्य किती आहेत, 1 2 3, जेवढे छेदात शून्य तेवढे दशांश चिन्हाच्या उजवीकडे अंक पाहिजे। आता मी इथं दशांश चिन्ह दिलं तर उजवीकडे किती अंक होतील, 1 आणि 2च, आपल्याला इथे 3 अंक पाहिजे। मग शून्य कुठे टाकायचं, पुढे नाही, पुढे टाकायचं नाही, पाठीमागा, ओके। इथं दशांश चिन्ह येणार, ह्या ठिकाणी काय लिहायचं, शून्य, ओके। आता लवस्थान कसं वाचायचं, 0 दशांश चिन्ह 0 5 7, ओके। आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा। चला याचं उत्तर बघा, 412 लिहिणार मी, यावर प्रश्न असतो हा मित्रांनो परीक्षेमध्ये। 412 छेदात शून्य किती, 1 2, उजवीकडून 2 अंक सोडायचे, 1 अंक सोडला, दुसरा सोडला, मग पॉइंट कुठे द्यायचा, इथं 4 दशांश चिन्ह 1 2। कसं आहे वाचताना, वाचताना संख्या लिहिता आपल्याला वाचता आली पाहिजे आणि लिहिता पण आली पाहिजे। प्रश्न विचारला जातो मित्रांनो, 4 दशांश चिन्ह 1 2, पर्यायामध्ये असतं 4 दशांश चिन्ह 12, चुकलं, फोड करून वाचायचं, 4 दशांश चिन्ह 1 2, प्रत्येक अंक वाचायचं शेपट। याचं उत्तर चेक करा, 39 ला 39, छेदात 1 0 आहे, म्हणजे उजवीकडे 1 संख्या सोडायची, 1 अंक सोडला, 9 सोडला, 3 दशांश चिन्ह 9, ओके। समजलं राईट, समजलं असेल तुम्हाला, यावर आधारितच प्रश्न विचारले जातात, ओके। चला आला असेल तर बघा, चुकल्या दुरुस्त करा। आता पुढे आपण पाहूया कशा प्रकारच्या प्रश्न विचारले जातात आपल्याला आणि यावर आधारित क्रिया कशा प्रकारची असते। आता हे आपण काय केलं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर केलं, प्रश्न उलटा विचारतात, काय विचारतात पहा, 5 दशांश चिन्ह 7 5, या दशांश चिन्हाचे दशांश अपूर्णांकात किंवा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा, प्रश्न बदलला, ओके। समजलं, दिलेला आहे दशांश चिन्हात आणि याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकात किंवा व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे। ते कशा प्रकारे करायचं, खूप सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त बदल करून घ्या, समजून घ्या। व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश चिन्हात करताना काय केलं, आपण छेदातले शून्य पाहिले, ओके। हे दशांश चिन्हाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं, कशा प्रकारे करायचं, खूप सोपं आहे, अवघड नाही, जशा तशी संख्या लिहून घ्या वर, ओके, 575 छेद, वरची संख्या जशाला तशी लिहून घ्यायची, मग छेदात काय करायचंय, या संख्येमध्ये फक्त दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बघा, अंक बघा, संख्या नको, 75 बघायचं नाही आपल्याला, अंक किती आहेत, 1 2, किती अंक आहेत, 2, मग काय करायचं, 1 लिहायचा नेहमी, 2 अंक असल्यामुळे 2 0, राईट उत्तर, काय झालं बघा, पॉइंटच्या पुढे 2 अंक असल्यामुळे 1 वर 2 0, पॉइंटच्या पुढे 3 अंक असते तर 1 वर 3 0, समजलं, पॉइंटच्या पुढे 2 अंक म्हणजे छेदामध्ये 100, पॉइंटच्या पुढे 3 अंक म्हणजे छेदामध्ये 1000, पॉइंटच्या पुढे 1 अंक म्हणजे छेदामध्ये 10, ओके। जशाला तशी संख्या लिहायची, पॉइंटच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 1 च्या वर 0 टाकायचे। अजून एक करून बघूया आपण, ओके, 32 दशांश चिन्ह 4 8 2, या दशांश चिन्हाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर तुम्ही पण करा, तुमचं येतं का पहा मित्रांनो, काही अडचण असेल तर कळवीत चला मित्रांनो। आपण प्रत्येक घटकाचं सोप्या ट्रिक्सने स्पष्टीकरण पाहत आहोत, तुम्ही आज फर्स्ट टाइम जॉईन झाला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, अगोदरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या विजय कुमार नरवणे या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळते मित्रांनो, ते पहा। तुम्हाला काही अवघड वाटलं तर मला माझ्या मोबाईल नंबरवर किंवा कमेंट बॉक्समध्ये कळवा, ओके। चल याचं उत्तर कसं करायचं, जशाला तशी संख्या लिहून घ्या, 32482, पॉइंट आहे समजायचं नाही, ओके। दशांश चिन्हाचा रूपांतर दशांश अपूर्णांकात किंवा व्यवहारी अपूर्णांकात करताना पॉइंट आहे समजायचं नाही, जशाला तशी संख्या लिहिली। आता पुढे काय, ओके, पॉइंटच्या पुढे दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत बघायचं, 1 2 3, 3 अंक असल्यामुळे 1 वर किती 0 3 0, 1 1 2 3, यस, आपल्याला सापडलं उत्तर। फक्त लक्षात ठेवा, उलट्याचं सुलटं करायचं, सुलट्याचं उलटं करायचं, ओके। याचं रूपांतर याच्यात करताना
खालचे शून्य बघायचे किती आहेत ओके आणि तेवढे पॉइंट उजव्या साईडला द्यायचे ओके आणि याचं रूपांतर ह्याच्यात करताना ह्याच्या पुढे किती अंक बघायचे तेवढे शून्य द्यायचं आवड काहीच नाही फक्त दोन्ही एकमेकाला रिव्हर्स आहेत ह्याचं रूपांतर हे ह्याचं रूपांतर हे दोन्ही क्रिया पाहिलेल्या आहेत चला तुमच्यासाठी एक उदाहरण देतो तुम्ही करा 57.35 चला 57.35 या दशांश चिन्हाचं रूपांतर व्यवहार्य पूर्णांकात करा चला बघूया खूप महत्त्वाचा मित्रांनो हा घटक आपल्यासाठी यावर आधारित आपण आता शाब्दिक उदाहरण कशा प्रकारचे असते पाहूया ओके चला फास्ट करा पुढील उदाहरण पाहायचं आहे आपल्याला कशा प्रकारचा वेगळं तुमच्या कमेंट महत्वाचे आहे कमेंट करत चला ओके प्रतिसाद देत चला तुमच्या प्रतिसादामुळेच आपले ऑनलाईन क्लास तब्बल 40 दिवस संपलेले आहेत मित्रांनो आज 40 दिवस संपलेले ऑनलाईन क्लास दररोज डेली आपला ऑनलाईन क्लास आहे 6 वाजता चला उत्तर चेक करा प्रथम संख्या जशा तशी दशम चिन्ह नाही म्हणून लिहून घ्या 5735 ओके आता छेदात काय लिहायचं प्रथम 1 लिहून घ्या ओके आता दशम चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत 1 2 जेवढे अंक आहेत तेवढे काय टाकायचं 0 हे सोपं आहे ना मग आता यावर अजून वेगळे उदाहरण कशा प्रकारचे असते पाहायचं आपण ओके चला आता पाहूया आपण आता पहा काही गोष्टी खूप महत्वाचे 1 अंश छेद 4 1 अंश छेद 4 आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे समजून घ्या आणि हे प्रत्येक वेळी विचारतात पाव म्हणजे किती 1 अंश छेद 4 म्हणजे किती 1 अंश छेद 2 म्हणजे किती 3 अंश छेद 4 म्हणजे किती दशांश चिन्हात रूपांतर करा म्हणतात किंवा दशांश अपूर्णांकात लिहा म्हणतात मग त्यावेळेस करायचंय काय हे समजून घ्या प्रश्न असतात यावरच 1 अंश छेद 4 चे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा ओके मग कशा प्रकारे करायचं ते समजून घ्या आता प्रथम 1 अंश छेद 4 चे रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करायचं मग कशा प्रकारे करायचं समजून घ्या ओके लक्षात ठेवा दशांश अपूर्णांक म्हणजे काय ज्याचा छेद 10, 100, 1000 आहे त्याला दशांश अपूर्णांक असे म्हणतो मग आता या ठिकाणी छेद 4 आहे पहिला आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं कसं प्रश्न असतो दशांश अपूर्णांकात रूपांतर करा करायचं कसं तर दिलेल्या अपूर्णांकाचा छेद हा 10, 100 किंवा 1000 करण्यासाठी प्रयत्न करायचा ओके छेद 4 आहे 4 चे 10 होऊ शकतात का नाही पण 4 चे 100 होऊ शकतात ओके 4 ला कोणत्या तरी संख्येने गुणल्यावर 100 होईल मग तोच विचार करायचा काय विचार करायचा पहा 4 गुणिले किती 25 4 ने 25 ला गुणलं किती होतं 100 ज्या संख्येने छेदाला गुणलं त्या संख्येने अंशाला गुणा 1 गुणिले 25 ओके समजून घ्या दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं दिलेल्या छेदाचा 10, 100, 1000 कोणतं करता येईल विचार करायचं ओके आता पहा 100 करायचं म्हणजे 4 ला 25 ने गुणलं 25 चौक 100 ओके 25 हे झालं दशांश अपूर्णांक दिलेल्या संख्येचा दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं केलं ना ओके म्हणजे दशांश चिन्हात लगेच कसं लिहायचं कारण पर्यायामध्ये काही पण विचारतात सांगता येत नाही त्यांना आपल्याला गाळायचंच असतं ना आपल्याला कसं चुकवायचं ते पाहतात मग या दिलेल्या दशांश अपूर्णांकात लगेच आपण दशांश चिन्हात रूपांतर करायचं कशा प्रकारे आताच केलो ना आपण दिलेल्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर दशांश चिन्हात कशा प्रकारे करतो जशा तसवरची संख्या लिहिली 25 ओके छेदामध्ये किती शून्य आहेत 1 2 म्हणजे उजवीकडे 2 अंक सोडायचे 1 2 सोडला इथं पॉइंट आणि इथं काढायचा 0 समजून घ्या दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं दशांश अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर केलं 0.25 म्हणजे 1 अंश छेद 4 कोणत्याही संख्येचा पाव भाग म्हणजे 0.25 कोणत्याही संख्येचा पाव भाग म्हणजे 1 अंश छेद 4 हे कन्सेप्ट समजून घ्या यावरच परीक्षेमध्ये प्रश्न असतो 1 अंश छेद 4 दिलं जातं दिलेल्या अपूर्णांकाचं रूपांतर दशांश चिन्हात किंवा दशांश अपूर्णांकात करा म्हणतात काय करायचं समजून घ्या
छेद दहा शंभर किंवा हजार करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग चारचा छेद दहा तर होऊ शकणार नाही, मग शंभर करायचा प्रयत्न केला, मग शंभर करण्यासाठी कितीने गुणलो, चार गुणिले पंचवीस, शंभर उत्तर आलं. पंचवीस पंचवीस, मग आलेल्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर दशांश चिन्हात केलं, शून्य पॉइंट पंचवीस. ओके चला, आता एक अंश छेद दोनचं आपण रूपांतर करूया. आता कशा प्रकारे करायचं बघा, एक अंश छेद दोन दिलेला आहे अपूर्णांक, याचं रूपांतर आपण कशात करूया, आधी दशांश अपूर्णांकात करू. मग दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना काय सांगितलं, छेद हा दहाच्या घातांकातच आला पाहिजे, म्हणजे छेद दहा शंभर हजारच आला पाहिजे. दिलेला छेद किती आहे, दोन आहे. मग दोनला दहा करता येईल का विचार करा, हो करता येईल. कितीने गुणा लागेल, पाच न. मग काय करायचं, छेदामध्ये दोन गुणिले पाच, छेदाला ज्या संख्येने गुणले त्या संख्येला अंशाला गुणा, एक गुणिले पाच. ओके समजलं ना, दोघांचा गुणाकार, बे पंचे दहा, पाच एक पाच, हा आला दशांश अपूर्णांक. ओके छेदात दहा आलं, दहा शंभर हजार आले की दशांश अपूर्णांक आलं. ओके काय केलं कळलं, दिलेला दोन होतं, मग दोनचे दहा किंवा शंभर किंवा हजार कोणतं करता येईल, सोपं, मग दहा करता येईल. कसं करता येईल, छेदाला कितीने गुणलं, दहा होतील पाच न, त्या संख्येला अंशाला गुणलं, त्या संख्येनं पाच न अंशाला गुणलं, बे पंचे दहा, पाच एक पाच, मग आलेला दशांश अपूर्णांक आहे. मग आपण एका गोष्टी तर दोन गोष्टी करून टाकायच्या, आला अपूर्णांक की लगेच दशांश चिन्हात रूपांतर करायचं. कसं करायचं, आता सांगितलं तुम्हाला, जशाला तसा अंक लिहून घ्या, पाच. ओके छेद बघा किती शून्य आहेत, एक शून्य आहे, म्हणजे पॉइंटच्या पुढे एक अंक पाहिजे, दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक पाहिजे. मी जर इथं अंक दिला तर पुढे काय आहे का, नाही. मग कुठं अंक देऊ, दशांश चिन्ह कुठे देऊ, ह्या ठिकाणी. ओके मग डावीकडे काय आहे का, नाही, काही नसलं म्हणजे शून्य. ओके शून्य पॉइंट पाच म्हणजे अर्धा, अर्धा हाफ निमपट लक्षात ठेवा. एक छेद दोन म्हणजे पूर्ण भागाचा अर्धा भाग, म्हणजे एक छेद दोन पूर्ण भागाचा चौथा भाग घेतला, हा चार पैकी एक भाग घेतला की हा झाला एक छेद चार. चार पैकी दोन भाग जर घेतले कोणी तर हे झाले अर्धा, म्हणजे एक अंश छेद दोन. ओके कारण दिसताना दोन भाग दिसतात, मधला बघायच ना आपण, अर्धा अर्धा, यातला एक घेतला म्हणजे अर्धा राहिला, हे समजून घ्या. हा अर्धा आहे, हा पाव आहे. प्रश्न विचारतात पाव हा दशांश चिन्हात कसा लिहायचा, साधा प्रश्न आहे साधा, पण आपल्याला समजलं पाहिजे. ओके तिसरं बघूया, समजून घ्या, लिहून घ्या मित्रांनो. चला तुम्ही करायचं आता. ओके तुम्ही, ओके तीन अंश चारचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करा. चला ओके दोन्ही कन्सेप्ट कळलेले आहेत तुम्हाला, एक अंश चारचं रूपांतर केलेलं आहे. चला बघूया किती जणांचं अॅक्युरेट उत्तर येतं बघूया. यानंतर आपण यावर आधारित बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्या कन्सेप्ट समजून घेऊया. ओके कसे वेगवेगळे प्रश्न पडतात समजून घेऊया. अगोदर हेच कर, चला तीन अंश चारचा अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. ओके चला किती जणांचं येतं पाहूया, प्रयत्न करा, कमेंट करत चला. तुम्हाला अभ्यास करताना कोणता घटक अवघड वाटला तर मला तुम्ही कळवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला. खूप विद्यार्थी मला रिस्पॉन्स देत आहेत, खूप. दररोज आपण आपलं टार्गेट येतात पाचवी शिष्यवृत्ती नावाचे, पाच ग्रुप आहे, पाचवा सुद्धा आता फुल होईल आलेला आहे मित्रांनो. त्या ग्रुपवर आपण दररोज सकाळी एक सायंकाळी एक ऑनलाईन टेस्ट देतो मुलांना सोडवायला, त्याचप्रमाणे दररोज सायंकाळी सहा वाजता ऑनलाईन क्लास असतो. तसे दिवसभर आपण स्टडी मटेरियल देतो, मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणिताचं जे भेटेल तसं अवेलेबल होईल तसं. तुम्हाला जरी आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. ओके चला याचं उत्तर चेक करूया किती जणांचं आलं, तीन अंश चार. आताच आपण पाहिलं चारचं आपण शंभर केलं. ओके मग ह्याचप्रमाणे चारचं शंभर करायचं, कसं, कारण घातांक हा दहा शंभर किंवा हजार आला पाहिजे. चारचा तर दहा होऊ शकत नाही, चारच्या पडत दहा नाही, पण चारचा शंभर होऊ शकतो ना. आताच पाहिलं चार गुणिले पंचवीस, ज्या संख्येने छेदाला गुणले त्या संख्येने अंशाला गुणा, तीन गुणिले पंचवीस, पंचवीस ते एक पंचाहत्तर, पंचवीस चौक शंभर. ओके हा आला दशांश अपूर्णांक, दिलेल्या अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक, छेदामध्ये दहा शंभर हजार आले की तो झाला दशांश अपूर्णांक. मग आता दिलेल्या दशांश अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे दशांश चिन्हात कसं करायचं, आताच पाहिलं आपण. वरची संख्या जशा तशी लिहा, पंचाहत्तर. ओके छेदामध्ये किती शून्य आहेत,
दोन म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे दोन अंक सोडायचे. एक अंक सोडला, दोन अंक सोडले, इथं दशांश चिन्ह. मग डावीकडे काही नाही म्हणजे काय द्यायचं, शून्य. शून्य दशांश चिन्ह 7 5 हा झाला पाऊण. काय झाला, पाऊण. ओके मित्रांनो, समजलं? यस. चला आता आपण पाहूया यावर आधारित आपल्या शाब्दिक उदाहरण कशा प्रकारचे देतात. चला, यस झालं, यस म्हणत चला. काही अडचण असेल तर विचारत चला. चला पाहूया पुढचं उदाहरण कशा प्रकारचं आहे. परीक्षेला कशा प्रकारचं उदाहरण विचारतात पहा मित्रांनो. प्रश्न पहा, पुढील पैकी लिहून घ्या. 2.50 या पूर्णांकाशी समूल्य असणारा आपण समूल्य अपूर्णांक शिकलेलो आहोत. समूल्य असणारा अपूर्णांक म्हणजे व्हॅल्यू तेच असते, हा किंमत तेच असते दोन्हीची, असणारा अपूर्णांक कोणता. प्रश्न कसा पण विचारतात, आपल्याला फक्त आलं पाहिजे अपूर्णांक कोणता. पहिला पर्याय 2.25, आताच पाहिलेला आपण व्यवस्थित, ज्याला समजलं त्यांना उत्तर अॅक्युरेट राहील. आलं तर उत्तर लिहा तुम्ही 2.25. दुसरा पर्याय 2.5. तिसरा पर्याय 2.25. चौथा पर्याय 2.75. चला व्यवस्थित समजून करा, खूप जणांना उत्तर येईल 100%. कारण आपण घड्याळामध्ये हे आकडे ऐकलेले आहेत, ह्या संख्या ऐकलेल्या आहेत मित्रांनो. समजून घ्या, पुढील पैकी 2.50 या अपूर्णांकाचे समूल्य असणारा अपूर्णांक कोणता. ओके, 2.50 म्हणजे काय समजायला पाहिजे आपल्याला, दोन पूर्ण आणि 50 म्हणजे अर्धा पुढचा. दोन पूर्ण आणि अर्धा, मग दोन भाग पूर्ण आणि अर्धा, मग आपण काय म्हणतो त्याला. खूप जणांना उत्तर आलेलं असा 2.5, 2.5. ओके, 2.25 म्हणजे 2.5. 2.25 कशी लिहितात, 2.1 ÷ 4. 2.25 म्हणजे 2 पूर्ण नाही, 2.75 म्हणजे 3 पूर्ण नाही, हे कशी लिहिणार, 2.3 ÷ 4. मग 2.50 म्हणजे 2.5, 2 पूर्ण आणि अर्धा भाग. ओके मित्रांनो, चला पुढचा अपूर्णांक बघूया कशा प्रकारचा आहे. शाब्दिक उदाहरण आपण घेऊया यावर आधारित. प्रश्न पहा कशा प्रकारचा आहे मित्रांनो. 10.5 आता तुम्हाला दशांश चिन्ह लिहिता येतं म्हणून मुद्दाम तुम्हाला अशी उदाहरणं देतात. 10.5 आणि 2.25 यांची बेरीज किती. आपल्याला 2.5 हे शब्द माहीत असायला हवे. आता आपण पाहिलेलं यांची बेरीज किती, त्यासाठी मी मुद्दाम मित्रांनो अगोदर घेतलेला आहे तुम्हाला हा घटक समजावा म्हणून. तुम्हाला अगोदर स्पष्टीकरण सांगितलेलं आहे किती. पहिला पर्याय 12.30, दुसरा पर्याय 13.25, तिसरा पर्याय 12.75, चौथा पर्याय 12.50. चला तुम्ही सोडा, तुम्हाला बेरीज येते. फक्त महत्वाचं लिहिण्याला 10.5 आणि 2.25 ज्याला लिहिता आले त्याला अॅक्युरेट बेरीज आली. फक्त व्यवस्थित लिहा आणि अॅक्युरेट बेरीज करा. आपण यावर आधारित कसे प्रश्न अजून आपल्याला वेगळ्या प्रकारे कसं घेता येईल पाहूया. वेगळे पण कसं असतं प्रत्येक प्रश्नामध्ये. प्रथम हे समजायला पाहिजे दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश अपूर्णांकाचं रूपांतर दशांश चिन्हात कसं करायचं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश चिन्हात रूपांतर कसं करायचं, ह्या कन्सेप्ट फक्त समजून घ्या प्रथम. यावर आधारित बेरीज वजा बाकी गुणाकार ह्या क्रिया आहेत, त्या आपण पाहूया उदाहरणं घेऊन. चला किती जणांचं उत्तर येतं बघूया, कमेंट बॉक्समध्ये लिहा. यस, व्हेरी गुड.
प्रथम काय करावं लागेल, साडे दहा म्हणजे काय, दहा आणि पन्नास म्हणजे पाच शून्य, दहावर अर्धा, ओके, झिरो पॉईंट पन्नास आपण बघितलं अर्धा, ओके, साडे दहा म्हणजे दहा पॉईंट पन्नास, पाच शून्य, ओके, सव्वा दोन म्हणजे काय, दोन पूर्ण आणि वर पंचवीस, पहा साडे दहा म्हणजे दहा पूर्ण आणि वर अर्धा म्हणजे पन्नास, सव्वा दोन, दोन पूर्ण आणि सव्वा म्हणजे वर दोन वर पाव भाग असतो, त्या पाव म्हणजे पंचवीस, लक्षात ठेवा पाव भाग म्हणजे पंचवीस, अर्धा म्हणजे पन्नास, पाऊन म्हणजे पंच्याहत्तर, सर्वांची बेरीज करा, पॉइंटला पॉइंट लिहा, पाचला पाच, पाच दोन सात, दोन एक, बारा पॉइंट सात पाच, पर्यायात आहे का, यस, काय अवघड आहे, अशा प्रकारे बेरीज विचारली जाते, कशी, अशा प्रकारे, फक्त मांडणी आली पाहिजे, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह वापरलं की तुम्हाला अॅक्युरेट मांडणी येईल, तुमचं उदाहरण चुकणार नाहीच. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, कशा प्रकारचा आहे व्यवस्थित समजून घ्या, काही अडचण असेल तर कळवीत चला. चला पुढचा आपण प्रश्न बघूया, एकाहत्तर पॉइंट सतरा, एकाहत्तर पॉइंट सतरा, ओके, या संख्येतील, या संख्येतील, या संख्येतील, व्यवस्थित प्रश्न लिहून घ्या, सात या अंकाच्या, सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील, नवोदय परीक्षेला आणि स्कॉलरशिप परीक्षेला सेम घटक आहे लक्षात ठेवा, स्थानिक किमतीतील फरक किती, नवोदय परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आपण आता नवोदय परीक्षेचं सुद्धा अटॅच केलेलं आहे स्कॉलरशिप सोबत, तुम्ही व्हिडिओ पहा, इतर नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ पोच करा, किमतीतील फरक किती आहे, फरक किती आहे, पहिला पर्याय घ्या झिरो पॉइंट नऊ तीन, दुसरा पर्याय एकोणसत्तर पॉइंट त्र्याण्णव, तिसरा पर्याय एकोणसत्तर पॉइंट तीन, चौथा पर्याय त्रेसष्ट पॉइंट झिरो, व्यवस्थित सोडवा, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपल्याला स्थानिक किंमत, विस्तारित रूप, दर्शनी किंमत आपण पाहिलेला, मित्रांनो तुम्ही अगोदर जे आपले क्लासचे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जावा, फक्त घटक पाहायचं, नाव पाहायचं आणि लगेच तो व्हिडिओ पहा, स्थानिक किंमत कशा कमीत कमी सेकंदामध्ये उत्तर कसं काढायचं आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, स्थानिक किंमत तेच प्रोसेस इथं वापरायची, फरक काढताना सेम प्रोसेस वापरा, काहीच टेन्शन नाही, कोणती प्रोसेस आहे पहा, काय करायचं, जशा जशी संख्या लिहून घ्यायचं, दशांश चिन्ह आली की मुलांना कशी वजावट करायची हेच कळत नाही, ओके, काय करू नका, दिलेला अंक सेम आहे त्यावेळेस काय करायचं सांगतो, ओके, आणि संख्या जरी वेगळी असली तरी काय करायचं सांगतो, ओके, समजा दोन्ही अंक सारखे आहेत, दोन्ही अंक सारखे असताना काय करायचं पहा, जो अंक आहे ना त्याला फक्त नऊ न गुणा, किती न गुणायचंय, नऊ न, इथं जर आठ असतं तर नऊ न गुणून बहात्तर आलं असतं, ह्या ठिकाणी सात आहे, सात न नऊला गुणा, सात नवे त्रेसष्ट, पहिला एकक स्थानचा अंक इथं लिहा, दशक स्थानचा अंक इथं लिहा, ओके, काय केलं कळलं, कोणता पण अंक असू द्या त्याला नऊ न गुणायचं, कधी, हे दोन्ही अंक सेम असतील तेव्हा, वेगळे असल्यास काय करायचं सांगतो तुम्हाला, ओके, दोन्ही अंकाला नऊ न गुणा, नवा सत्ते त्रेसष्ट, एकक स्थानचा अंक इथं लिहिला, दशक स्थानचा त्रेसष्ट मधला सहा इथं लिहिला, मध्ये काय करायचं, ह्या अंकाखाली नऊ लिहायचं, ह्या अंकाखाली नऊ लिहायचं, पॉइंट, उत्तर आलं एकोणसत्तर पॉइंट नऊ तीन, आहे का पर्याय, ओके, व्यवस्थित समजून घ्या, हे ट्रिक्स आहे, इथं मुलांना ह्याची स्थानिक किंमतच कळत नाही फास्ट, कारण दशांश चिन्हात आहे ना, पण दशांश चिन्हामध्ये हे पहिलं दशांश, हे शतांश, पुन्हा सहस्त्रांश, ह्याची व्हॅल्यू वेगळी असते दशांश चिन्हामध्ये, आणि इकडं आपल्या इकडं पूर्ण संख्या असते आणि इकडं अपूर्ण असते, पूर्ण संख्याची किंमत एकक दशक माहित आहे आपल्याला, याची किंमत आपण चुकतो मुलांची, त्याच्यामुळे हे पद्धत लक्षात ठेवा, कशी केली, अजून एक उदाहरण पाहायचं पहा, ओके, हे समजून घ्या कसं केलं ते, एक उदाहरण पाहूया अजून एक, ओके, समजून घ्या, एक पहा, ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ह्या आठ आणि ह्या आठच्या स्थानिक किमतीत फरक काढायचा आहे, ओके, हा आठ आणि हा आठ
यांच्या स्थानिक किमतीत काय करायचं आहे, फरक करायचं. काय करायचं सांगतो, फक्त दशांश चिन्ह असताना काय करायचं, फक्त या संख्येला नऊ न गुणायचं समान अंक असल्यावर. ओके, आठ नवे बहात्तर, दोन इथं लिहा सात इथं लिहा. ओके, मध्ये पुन्हा काय करायचं, मध्ये काय ह्या अंकासाठी एक नऊ लिहायचं, ह्या अंकासाठी एक नऊ लिहायचं. मध्ये जेवढे अंक आहेत तेवढे नऊ लिहायचं. मध्ये जर तीन अंक असतील तर तीन नऊ, पण पॉईंट लक्षात ठेवा, एकोणऐंशी पॉईंट ब्याण्णव. करून पहा, करून पहा, पण मुलाला पॉईंट देताना चुकतात, त्यासाठी हा शॉर्टकट आहे. शॉर्टकट समजून घ्या, कसे आहे वजाबाकी. दिलेले अंक समान असतील, दिलेले अंक समान असतील तर ही पद्धत, नसल्यास काय करायचं सांगेल, लगेच सांगतो, जास्त वेळ नाही घेणार. ओके, समान असताना त्या संख्येला कितीला गुणायचं, नऊ ना, नऊ आठ बहात्तर, बहात्तर असे असतात. ओके, पहिले एकक स्थान सांग पहिल्या अंकाखाली, दशक स्थान सांग दुसऱ्या अंकाखाली, मध्ये जेवढे अंक आहेत तेवढे नऊ, आणि पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं. समजलं ना? ओके, तुम्ही करता, व्हेरी गुड, चला तुम्ही करा. ओके, ह्या पाच आणि ह्या पाचची स्थानिक किमतीतील फरक करा. चला, तुम्हाला येतं का पाहूया. मित्रांनो, ह्या ठिकाणी शून्य नाही दिलं तरी चालतं, कारण दशांश चिन्हामध्ये शून्याला किंमत नाही, पण पूर्ण संख्या असते त्यावेळी तिथे शून्य द्यायचा. तुम्हाला अगोदर पहा, व्हिडिओ पहा अगोदरची तुम्ही स्थानिक किमतीची. ओके, दशांश चिन्हामध्ये ह्या इकडच्या पुढच्या संख्येचा विचार करायचाच नाही. ओके, जे सांगितलं त्यांचा विचार करा. चला याचं उत्तर काढा, किती जणांना उत्तर येतं पाहूया. काही सेकंदात उत्तर निघेल, मी सांगतो तुमचं, काही सेकंदात उत्तर निघू शकतं तुमचं, फक्त पहा आणि किती वेळात उत्तर निघतं मला कळवा. मित्रांनो, किती वेळात उत्तर येणार आहे तुमचं पाहूया, थोड्या वेळामध्येच उत्तर तुमचं आलं पाहिजे. मित्रांनो, चला चेक करा किती जणांचं आलं. व्हेरी गुड, कॉन्फिडन्स वाढला तुमचा मित्रांनो, दॅट्स गुड. हेच महत्वाचं आपल्यासाठी, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आपला. जेवढा आत्मविश्वास वाढेल तेवढं फास्ट होईल गणित, गणिताशी मैत्री होणारच. येस, चला मग चेक करूया किती जणांचं उत्तर आलं. काय करायला सांगितलं मी, आले जे समान अंक असतील तर नऊनच गुणायचं, नवा पाचशे पंचेचाळीस. ओके, पहिला पाच हा या पाचच्या खाली लिहा, दुसरे चार दशक स्थानचे ह्या पाचच्या खाली लिहा. ओके, मध्ये आता काय करायचं, किती अंक आहेत पहा, एक दोन तीन, ह्या पहिल्या अंकाखाली एक नऊ, ह्या दुसऱ्या अंकाखाली एक नऊ, ह्या तिसऱ्या अंकाखाली एक नऊ, पॉईंटच्या खाली पॉईंट. ओके, चारशे नव्याण्णव दशांश नऊ पाच हा या दोन पाचच्या स्थानिक किमतीतला फरक आहे. स्थानिक किंमत काढून नंतर फरक काढणे किती अवघड आहे, समजलं ना? आता पाहूया, जर अंक समान नसताना मग कसं करायचं. प्रत्येक वेळेस काय अंक सारखे देणार नाहीत ते आपल्याला, कारण ते आपल्याला फक्त गाळायला बसलेले आहेत. ओके, त्यांना आपल्याला पास करायचं नाही, हा त्यांचं ध्येय नाही, त्यांना आपल्याला नापास करायचं आहे. आपलं ध्येय आहे आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे, जास्तीत जास्त मार्क पडायचे आहे. आता पाहूया अंक समान नसताना काय करायचं. मग तीन सात आठ पॉईंट सात पाच ह्या सातच्या एक मिनिट, वेगळा अंक घेऊया, आता वेगळा अंक घ्यायचा आहे. ओके, सात आणि सहाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. ओके, सात आणि सहाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. काही अडचण आहे का? काही अडचण नाही, अडचण येणारच नाही. कशामुळे येणार नाही बघा, समजून घ्या काय करायचं आहे. आता आता थोडी पद्धत वेगळी, थोडी वेगळी. ओके, काय, उजव्या साईडचा अंक दहा मधून वजा करायचा, उजव्या साईडचा अंक हा दहा मधून वजा करायचा नेहमीच, प्रत्येक वेळेस. दहा मधून सहा गेले चार. ओके, मग डाव्या साईडच्या अंकासोबत काय करायचं आहे, त्याच्या अगोदरचा अंक लिहायचा आहे फक्त. ओके ओके, मध्ये किती अंक आहे, एक अंक आहे, एक नऊ लिहा, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. ओकेच, पुढे शून्य लिहिलं काय, नाही लिहिलं काय. पर्याय जर एकोणसत्तर पॉईंट चार शून्य असेल तर पुढे शून्य टाकायचं, शून्य नसेल तर नाही, पुढच्या शून्याला काहीच किंमत नाही. ह्याला आपण एकोणसत्तर पॉईंट चाळीस सुद्धा वाचू शकतो, चाळीस सुद्धा वाचू शकतो, कारण पुढच्या शून्याला किंमत नाही. पहा मित्रांनो, हे झिरो पॉईंट चार आहे आणि हे झिरो पॉईंट चार शून्य आहे, दोन्हीची व्हॅल्यू तेच, किंमत दोन्हीची तेच, किमतीत फरक नाही, पुढच्या शून्याला किंमत नाही. पण हे काय केलं समजलं तुम्हाला, काय केलं, पहिला अंक हा दहातून वजा केला. ओके, दुसरा अंक डाव्या साईडचा तो त्याच्या अगोदरची लगतची संख्या घेतली, सातच्या अगोदर सहा,
आणि मध्ये जेवढा अंक आहे एक अंक असेल तर एक नऊ, दोन अंक असतील तर दोन नऊ. ओके अजून एक गणित बघूया. आठ, आठशे पंच्याण्णव दशांश चिन्ह, पाच, नऊ, दोन. नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा. नऊ या अंकाच्या एक सेम अंक नको ना आपल्याला. ओके वेगळा घेऊया. ओके नऊ आणि सातच्या अंकातील स्थानिक किमतीतील फरक काढायचा. मग काय ट्रिक्स आहे आपली, तुम्ही पण प्रयत्न करा, मी तर सांगणारच आहे ना. ओके अशा प्रकारे बेरीज वजाबाकी स्थानिक किमतीवर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ओके गुणाकार सुद्धा यावर विचारला जातो मित्रांनो. ओके एक गुणाकाराचं उदाहरण सांगतो, बेरीज पाहिली त्याप्रमाणे वजाबाकी आहे मित्रांनो. चला याचं उदाहरण बघा किती जणांचं उत्तर येतं. काही अवघड नाही, काहीच काहीच अवघड नाही आहे ना, अवघड आहे का? फक्त काय करायचं, दिलेला अंक पाहायचा, सात आहे, दहातून वजा करायचं, दहा मधून सात गेले तीन. ओके इथे डाव्या साईडचा अंक त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची, नऊच्या अगोदर आठ. आता मध्ये किती अंक आहेत, एक आणि दोन, दोन नऊ लिहा. ओके वजा बाकी नाहीच, पॉइंटला पॉइंट, एकोणनव्वद पॉइंट त्र्याण्णव करून पहा, चुकणार नाही, लिहून देतो चुकणार नाही, ऍक्युरेट उत्तर येणार, ऍक्युरेट उत्तर येणार. ओके मित्रांनो समजलेलं आहे. चला आता आपण पाहूया गुणाकार कसा करतात, दशांश चिन्हाचा गुणाकार. प्रश्न विचारतात मित्रांनो दशांश चिन्हाचा गुणाकार. ओके कशा प्रकारे करतात बघा, तीन पॉइंट पाच गुणिले दोन पॉइंट आठ. ओके खूप मुलांचा गुणाकार हा दशांश चिन्हाचा चुकतोच, काय आहे ना समजत नाही, साधा गुणाकार येतो पण दशांश चिन्ह मध्ये गोंधळून जातात. घाबरू नका, प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे सोल्युशन आहे. कशा प्रकारे, प्रथम तुम्ही हे दशांश चिन्ह नाही म्हणून समजा. ओके फक्त काय लिहायचं, तीन पस्तीस दोन आठ. ओके गुणिले हे दशांश चिन्ह तुम्ही नाही म्हणून समजा. ओके दशांश चिन्ह नाही समजायचं. ओके फक्त लिहून घ्या. ओके लिहून घ्या. आता दशांश चिन्ह नाही समजा, आता काय करायचं, प्रथम ह्या संख्येने ह्याला गुणतो आपण, आठ म्हणजे चाळीस, हा चार चार. ओके आता आठने कितीला गुणू, तीनला, आठ त्रिक चोवीस, चोवीस आणि चार अठ्ठावीस. मित्रांनो आपण गुणाकार भागाकार हा बेस सहित शिकलेला आहे ऑनलाईन क्लासमध्ये. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा, प्रत्येक गोष्ट घेतली मी, दुसरी तिसरीच्या मुलाला जसे आपण बेस घेतो त्याप्रमाणे घेतलेला आहे. पुढे शाब्दिक उदाहरण घेतले. आता काय करायचं, चार हातचा घेतला याच्या अठ्ठावीस मध्ये, इथलं कट करायचं. ह्या ठिकाणी शून्य का घ्यायचंय, कारण आता दशकाने गुणताना शून्य घेतात. शून्य घेतलं, दोनने पाचला गुणा, हे पंचे दहा, हातचाला एक, बेत्रिक सहा, सहा एक सात, बेरीज चिन्ह, बेरीज करा, शून्य आठ नऊ, नऊशे ऐंशी उत्तर आलं. आता विचार करायचा दशांश चिन्हाचा, काय अगोदर गुणाकार करून घ्या तेव्हा विचार नाही करायचा, आता विचार करायचा. काय विचार करायचं, ह्या ठिकाणी एक दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहे, एक. ओके दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत, एक. ओके दशांश चिन्हाच्या पुढच्या अंकाची फक्त बेरीज करायची, किती अंक आहे, एक अंक आहे, एक. किती अंक आहे, एक एक, एक आणि एक किती झाले, दोन. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे दोन संख्या पाहिजे, किती संख्या पाहिजे, दोन, एक दोन. नऊ पॉइंट आठ शून्य, नऊ पॉइंट आठ शून्य उत्तर. दशांश चिन्ह कधीच कळलं, फक्त काय करा, किती अंक आहेत बघायचं, इथे एक अंक आहे, इथे एक अंक आहे, इथे जर अजून असं असतं तर तीन अंक झाले असते. ओके अशा प्रकारे गुणाकार करतात मित्रांनो. चला तुम्ही सुद्धा काही उदाहरणं घ्या गुणाकार करण्यासाठी, बेरीज करण्यासाठी, वजाबाकी करण्यासाठी. ओके चला तुम्हाला स्वाध्याय देतो मी, तुम्हाला लिहून घ्या आणि घरी पण तुम्ही नवनीत पुस्तकातील स्वाध्याय लिहून घ्या. नवनीत गणित म्हणला सतरा पॉइंट एक. ओके सतरा पॉइंट एक, सतरा पॉइंट दोन आणि सतरा पॉइंट तीन हे पूर्ण दशांश अपूर्णांकावरील उदाहरणं आहे त्याच्यात. ओके हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि हे सोडविल्यानंतर माझा मोबाईल नंबर 9673655213 या माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोटो पाठवू शकता सोडविल्यास. ओके मित्रांनो आता मी तुम्हाला गुणाकार आणि आपलं वजाबाकी आणि बेरजेचे काही उदाहरण देतो, तुम्ही सोडवायचे तुमच्या वहीमध्ये सोडवा. ओके पहिलं उदाहरण घ्या, आठ पॉइंट नऊ गुणिले चार पॉइंट सात. दुसरं उदाहरण सतरा पॉइंट नऊ गुणिले सहा पॉइंट पाच. तिसरं उदाहरण बेरजेचं घ्या, सातशे पंच्याण्णव
दशांश चिन्ह 82 अधिक 665 दशांश चिन्ह 38 ओके अजून घ्या वजाबाकीचा 653 दशांश चिन्ह 97 वजा ओके वजा 289 दशांश चिन्ह 56 ओके लास्ट घ्या 985 दशांश चिन्ह 47 वजा 387 दशांश चिन्ह 578 ओके तुम्हाला कोणते इथले गणित जर आले नाही तर मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा WhatsApp ला कळवू शकता मित्रांनो हा स्वाध्याय सोडवा तुम्हाला आजचा ऑनलाइन क्लास आवडल्यास प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांपर्यंत तुम्ही हा आपला ऑनलाइन क्लास शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर तुम्ही फोन करू शकता 96 73 65 52 13 स्पर्धा परीक्षेबाबत काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कळवा तुम्ही सर्वजण माझ्या व्हिडिओला ऑनलाइन टेस्टला ऑनलाइन क्लासला देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद।